संदर्भात पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे। भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। घराबाहेर पडायला भीती वाटते असं म्हणत महिलेने मेलद्वारे आयोगाकडे तक्रार केली आहे। माझ्या सहनिशेची तक्रार दखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करण्याबाबत संबंधित पोलिसांना योग्य ते निर्देश द्यावेत अथवा माझी तक्रार नोंदवण्यासाठी मला मदत करावी असं म्हटलं आहे। समोरची व्यक्ती आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या बलाढ्य असल्यामुळे मला भीतीपोटी बाहेर जाऊन फिर्याद देणं शक्य न झाल्यानं ही फिर्याद ईमेलद्वारे दाखल करत आहे असंही म्हटलं आहे। चार दिवसांपूर्वी श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबत बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता।